औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार असून सेना भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने मतांची फाटाफूट होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे रणशिंग जानेवारीत फुंकले गेले आणि 17 जानेवारी अंतिम तारखेपर्यंत तब्बल 30 अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल झाले. त्यापैकी 4 तांत्रिक कारणानं रद्दबात ठरले. 20 जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 24 पैकी 4 जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यांच्यात वैजनाथ तांबडे, अजमल खान, गजानन वाळके, संध्या काळकर या 4 जणांचा समावेश आहे. सध्या 20 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सर्वांचे लक्ष लागले तर शिवसेनेचे उमेदवार गोविंद काळे यांनी उमेदवारीतून माघार घेतली नसल्यानं शिवसेना व भाजपचे उमेदवार सतीश पत्की एकमेकांसमोर आहेत. भाजप, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांच्यात तिरंगी लढत होणार असून त्याचे परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर काय पडतील हे सुद्धा पाहायला मिळणार, एवढं मात्र निश्चित.